महिलांवरचे अन्याय अत्याचार वाढत आहेत. सगळ्या चांगल्या गोष्टींना स्थगिती दिली जाते पण पर्याय दिला जात नाहीये. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये महिलांमध्ये जनजागरण करून आपल्याला लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल. आणि म्हणून मग आधी आम्ही 22 ठरवली, मग तो 4 सॅटरडे सुट्टी असते. तहसीलदार कार्यालयासमोर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणं धरण्यामुळे तालुक्यातून दिवसभरामध्ये येणाऱ्या हजारो लोकांपर्यंत आपल्याला जागृती करता येईल म्हणून आम्ही ती 25 केली. आणि प्रचंड म्हणजे हे सरकार हादरेल जर त्यांना संवेदनशीलता असेल, इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने आज लोक रस्त्यावर उतरले. एकूण 355 ठिकाणचं आतापर्यंत वृत्त आलंय आणि 2.5 लाखापेक्षा जास्त लोक, मी कार्यकर्ते यासाठी म्हणत नाही कारण मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य महिला या सगळ्या अन्यायाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यातल्या 2-3 मोठ्या ठिकाणचा उल्लेख करायचा झाला तर प्रामुख्याने हिंगणघाट, की ज्या ठिकाणच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, अनेकांचं मन उदास झालं की हे काय चाललं महाराष्ट्रामध्ये. त्या हिंगणघाटमध्ये लोकांच्या मनामध्ये किती रोष, तर हिंगणघाट सारख्या छोट्या शहरामध्ये 2500 लोक धरण्यामध्ये सहभागी झाले होते. नांदेड सारख्या ठिकाणी रावसाहेब दानवे सुद्धा उपस्थित होते, तिथले खासदार चिखलीकर उपस्थित होते, 2500 लोक होते. पुणे हे एका अर्थाने नेक्स्ट टू मुंबई मोठं शहर होत चालल्यामुळे त्या शहराला आपली प्रतिक्रिया देणं माहिती आहे परंतु रस्त्यावर उतरणं माहीत नाही. परंतु पुण्यामध्ये आज 3000 जास्त संख्या होती, मुंबईमध्ये जवळजवळ 7-8 हजार जास्त लोक होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोट्यातल्या छोट्या तालुका केंद्रामध्ये सुद्धा 100-200 संख्येनं का होईना लोक रस्त्यावर उतरले, धरणं धरलं, लाखोच्या संख्येने पत्रकं वाटली गेली, की ज्याच्यामध्ये ही भूमिका आम्ही मांडली की हे फसवणूक करणारं सरकार आहे, ज्याला आपण म्हणतो ना की गेला दिवस एक एक काढत जायचं, जितके दिवस आहे तितके दिवस सरकार, काही लॉंग व्हिजन आणि शेतकऱ्याचं सर्वसामान्य माणसाचं भलं करण्यासाठी हे सरकार आलं असं दिसत नाही. आपापसातली चर्चा अशीच असते की फार दिवस नाही, जेवढं जमेल तेवढं करून घ्या. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आज लोक अतिशय प्रक्षोभाने रस्त्यावर उतरले, त्याच्यामध्ये खूप जोश होता. आज संध्याकाळी राज्यपालांची पण 6 वाजता भेट मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष हे शाहू महाराजांचे वंशज आहेत, समरजित राजे घाडगे. त्यांनी अध्यक्ष झाल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रवास करून 12,000 हेडकाऊंट, ज्याला तुम्ही पत्रकारांनी 25-30 हजार म्हटलं असं, इतका मोठा मोर्चा काढला. आणि त्या मोर्चाच्या प्रतिसादानंतर त्यांनी लोकांना कार्यक्रम दिला होता की तुम्ही राज्यपालांना एक पत्र लिहा. 52,000 पत्रं त्यांनी गोळा केली, त्यात काही स्वतःच्या रक्ताने लिहिलेली पत्रं आहेत. अशी सगळी पत्रं घेऊन समरजित राजे मुंबईत पोचले आहेत. संध्याकाळी राज्यपालांना ही सगळी पत्रं आम्ही सुपूर्द करणार आहोत की बा लोकांमधला प्रक्षोभ हा इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मला असं वाटतं की मागण्या आपल्याला माहितीच आहेत की बा अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीचं हे नाव काढायला तयार नाहीत. 25,000, 50,000, 1,50,000 सगळं लाभ, परंतु 8,000 एक रुपया द्यायला तयार नाहीत. त्याच्यानंतर 15,000 शेतकऱ्यांची यादी घोषित केली, 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. मग अशी देवेंद्रजींनी सभागृहातही म्हटलं आणि बाहेर आझाद मैदानात म्हटलं की बा 460 महिने जातील जर ह्या स्पीडने जर त्यांनी कर्जमाफी केली तर. थोडक्यात पैसे नाही आहेत, योजना नाही आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभासुद्धा कुठलंही कामकाज न होता आम्ही बंद पाडली. पण त्यातही आम्हाला दुःख असं आहे की इतक्या संवेदनशील विषयामध्ये सभागृहात बसून राहायचं असतं, ऐकायचं असतं, फेस करायचं असतं, परंतु मुख्यमंत्री 10 मिनिटातच उठून निघून गेले, ते पुन्हा सभागृहात आले नाहीत. आम्ही विधानसभेमध्ये हा विषय लावून धरला, एकदा बंद पडलं, दोनदा बंद पडलं, शेवटी दिवसभरासाठी बंद पडलं. सभागृह बंद पडणं हा हेतू नाही आहे, त्याची तीव्रता सगळ्यांना लक्षात येणं. आमचं म्हणणं एवढंच होतं ना की हा इतका महत्त्वाचा विषय आहे की आज सगळं कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा करा. विधान परिषदेतही आम्ही किल्ला लढवला आणि तिथे आज दिवसभरासाठी सभागृह बंद झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ धरण्याने हा विषय संपणार नाही, आगामी काळामध्ये हा संघर्ष आम्ही आणखीन तीव्र करत जाणार आहोत. उद्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे, बघूया महाराष्ट्र शासन
या पुण्यतिथीच्या निमित्ताने सभागृहामध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडते का? ज्या सावरकरांवर प्रचंड यांची भक्ती आहे, श्रद्धा आहे, बाळासाहेबांना तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोणी म्हटलेलं चालायचं नाही, तर ते बाळासाहेबांचे वंशज उद्या सावरकरांच्या पुण्यतिथीची आठवण काढून सभागृहात एखादं अभिनंदनाचं भाषण करतात का बघूया. पण आम्ही मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की सर्व दूर उद्या सावरकर पुण्यतिथीचे कार्यक्रम झाले पाहिजेत. मला असं वाटतं की आज दिवसभरातलं एकदा कंपाईल ब्रीफिंग आपल्यासमोर करण्यासाठी मी आपली वेळ मागितली, आलात, त्याबद्दल धन्यवाद. संध्याकाळी राजभवनवरही तुम्ही यावं यासाठी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित करतो. सोलह फरवरी को महाराष्ट्र की जो राज्य परिषद हुई उसमें हम लोगों ने निर्णय किया था कि भाई किसानों को जिस प्रकार से चीट किया जा रहा है, बोलते एक करते एक, इस विषय को लेकर जनजागृति करनी है और सबसे महत्व की बात सरकार पर एक अंकुश निर्माण करना है. महिलाओं पर अन्याय अत्याचार भी बढ़ते जा रहे हैं, बड़े बड़े नामचीन गुंड यह अब कानून का कोई डर न होने के कारण जो छिपे थे वो बाहर निकले हैं, खुलेआम महिलाओं की छेड़खानी चल रही है. तो इस सारे विषय को लेकर 25 तारीख को दिन भर का धरना करेंगे. उसको बड़ा उत्स्फूर्त प्रतिसाद मिला और लोगों के मन में कितना गुस्सा है ध्यान में आया. अभी तक रिपोर्टिंग जो आया है वो 355 प्लेसेस में 2.5 लाख से भी ज्यादा लोग सम्मिलित हुए. जैसे प्रमुख घटना यह बतानी है तो हिंगन घाट जहाँ अपनी एक बहन को जलाया गया, उस हिंगनघाट में 2500 लोग रास्ते पर आए थे. हिंगनघाट एक बहुत बड़ा छोटा शहर है, पॉपुलेशन भी उसका शायद 25-30 हज़ार से ज़्यादा नहीं होगा. वहाँ 2500 लोग इकट्ठा आना ये बड़ी चीज़ है. नांदेड़ में 2500 लोग आए थे, पूना में 3000 आए थे, मुंबई में 7-8 हज़ार लोग आए थे. और सबसे बात एक बात, कितना भी छोटा तहसील हो से 100-150 लोग तो रास्ते पर आए ही आए. तो इससे ध्यान में आता है कि सरकार के बारे में बड़ा गुस्सा है कि इन्होंने किसानों को चीट किया है. बताया कि हम अनटाइमली बारिश जो आया उससे नुकसान हुआ, उसका 25,000 रुपये हेक्टर और 50,000 रुपये हेक्टर हॉर्टिकल्चर को देंगे. तो उसमें जो राष्ट्रपति शासन के समय 8,000 और 18,000 दिया गया उससे 1 रुपया ज़्यादा नहीं दिया. कर्जे माफ़ी के बारे में ये कहा था कि भाई हम सारे कर्जे माफ़ किए, तो उसमें सिर्फ क्रॉप लोन माफ़ किया है कि जो 82% लोगों का 22,000-42,000 इतना ही रहता है. एक बार लिस्ट डिक्लेयर करें तो ध्यान में आएगा, चलो कल 15,000 रुपये किए ना, उसका लिस्ट डिक्लेयर करो. कोई 2 लाख का नहीं होता, क्योंकि 82% फार्मर्स इस राज्य में 2.5 एकड़ यानी 1 हेक्टर से कम खेती वाले हैं. और उस 2.5 एकड़ में जो रेट है लोन का, वो लोन का रेट ही 22,000-42,000-1 लाख है. तो ये सब चिटिंग चल रहा है कि 2 लाख वगैरह, फिर 21,000 करोड़ और 34,000 करोड़, 50,000 करोड़, कोई विषय नहीं, 10,000 करोड़ अकस्मिता निधि से निकाले, यानी कि वो पड़े रहेंगे. और सबसे महत्वपूर्ण की बात, जिन्होंने सिंसियरली अपना लोन पे किया उनको क्या देंगे? हमारी सरकार ने 25,000 रुपये दिया था, आपने कहा कि 50,000 देंगे, तो कहाँ है वो 50,000? 2 लाख से आगे कर्जा जब तक आप पे नहीं करते तब तक 7-12 ब्लैंक नहीं हो जाएगा, तो उसका क्या करने वाले हो? और आपने क्रॉप लोन कहा, तो क्रॉप लोन के अलावा जो लोन है उसका क्या? कल सावरकर जी की पुण्यतिथि है, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बालासाहेब ठाकरे जी के चिरंजीव मुख्यमंत्री बने हैं. मुख्यमंत्री एक ऐसी पावर रहती है कि जो मन चाहे कर सकते हैं, तो ये तो अच्छी बात करनी है. तो कल देखते हैं कि सावरकर जी की पुण्यतिथि में वो विधान भवन के प्रांगण में कम से कम एक फोटो लगाती है क्या, उस फोटो पर माला चढ़ाती है क्या, सदन में कोई अभिनंदन का प्रस्ताव रखती है क्या, यह कल देखना है. हमने हमारे कार्यकर्ताओं को कहा है कि सारे राज्य में सावरकर पुण्यतिथि के कार्यक्रम होने चाहिए. सावरकर जी के कारण, कई लोगों के कारण देश को आज़ादी मिली कि स्वतंत्र, लेकिन सावरकर जी का उसमें बहुत बड़ा योगदान रहा. और सावरकर जी ने क्रांतिकारक के रूप में ही काम नहीं किया, तो उन्होंने एक अच्छे सामाजिक सुधारक के रूप में भी काम किया. तो इस देश को आज़ादी मिलने में जिनका बड़ा प्रयास रहा, पूरी जिंदगी जिन्होंने जेल में काटी,
ऐसे लोगों का हमको अभिमान है। स्वर्गीय बालासाहेब ठाकरे जी को भी था, उद्धव जी को है कि नहीं मालूम नहीं, यदि है तो कल स्मरण तो करें। चलो भाई विधान भवन में नहीं फोटो लगाएंगे तो कल मातोश्री जहाँ वो सीएम हाउस कहते हैं वर्षा पर नहीं जाते, तो वर्षा पर तो क्यों ना मातोश्री पर क्यों ना हो एक सावरकर जी की प्रतिमा लगाई जाए। कोणाकडून? सावरकरांबद्दल आदर अपेक्षित आहे, जे अनादर करतात त्यांना शासन म्हणून शासन करणं अपेक्षित आहे। समजा सावरकरांवर ते शिदोरी नावाच्या मासिकामध्ये काँग्रेसच्या मुखपत्रामध्ये लिहिलं गेलं की ते बलात्कारी होते, तर त्या कारवाई करणार की नाही? माझ्या कोणातरी पूर्वजाला जर कोणी म्हटलं की तो बलात्कारी होता तर मी काय करेन? ते करणं अपेक्षित आहे। त्यामुळे आम्हाला उद्या अपेक्षित काय आहे, तर आम्हाला अपेक्षित हे आहे की त्या शिदोरीवर बंदी घाला, ते शिदोरीमध्ये लिहिणाऱ्यावर कारवाई करा। आम्हाला उद्या अपेक्षित आहे की सावरकरांवर बद्दल मध्ये एकदा मध्य प्रदेशमधल्या काँग्रेस सेवा दलाने एक पुस्तक काढलं आणि होमोसेक्सुअल म्हटलं, हे चालणार आहे का तुम्हाला? का बाळासाहेबांचे जे आदर्श होते ते आमचे आदर्श नाही आहेत? आमची अपेक्षा एवढीच आहे की तुमचे दोन सहयोगी पक्ष सावरकरांबद्दल अनादर व्यक्त करतात, तुमचे काय म्हणतात त्याला फिलॉसॉफर असं म्हणतात की मग यांना सावरकर शिकवायला पाहिजे, मग उशीर का करताय सावरकर शिकवायला? एवढाच मुद्दा आहे। एक पुरा करतो मी, हा समृद्धी मार्गाला लागून असणाऱ्या जमिनी, हा काय झालं? करा, कोण अडवलं? करा। असं आहे की ह्या खात्याचे म्हणजे वर्षानुवर्ष पीडब्ल्यूडी एक खातं होतं, तर शिवसेनेला काही चांगली खाती द्यायची म्हणून मग MSRDC वेगळे केलं आणि एकनाथ शिंदेनं त्याचं मंत्री केलं, मग समृद्धी मार्ग त्यांच्या अंडर येतो ना, माझ्या अंडर येत नाही, त्यांच्या अंडर येतो। मग त्याने त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, दिलं होतं तरी की कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही वगैरे। त्यामुळे ज्या ज्या चौकशा लावणार आहात त्या प्रत्येक चौकशा कंबाईन गव्हर्नमेंटने घेतलेल्या निर्णयाच्या आहेत, त्यामुळे तुम्ही ह्याचं भान ठेवा की त्या चौकशांमध्ये काही निष्पन्न होणार नाही, निष्पन्न झालं तर यू आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दॅट। बोला, इकडून कोणतरी हिंदीमध्ये विचारू। सावरकरजी पर किसी ने गलत बात भी की तो हमने बराबर उनकी कॉलर पकड़ी थी, और हिम्मत भी नहीं की किसी ने। वही मैं बोल रहा हूं ना कि 5 साल इस राज्य में कानून का राज चला, सारे जो छिपे हुए गुंडे सारे बाहर निकले, सबको प्रोटेक्शन मिल रहा है, तो उस समय रास्ते पर आजादी आजादी करके घूमने का किसी का साहस नहीं था, परमिशन लेने के बिना आंदोलन करने का साहस नहीं था, सावरकर जी पर कुछ कहने का साहस नहीं था। अब यदि वो साहस कर रहे हैं तो सरकार में बहुत पावर होती है, आप कम से कम बोलिए तो, अरे भाई ये बोलना गलत है, बोलने नहीं देंगे, शासन नहीं करने देंगे, या सुनाई नहीं देता क्या बोलते लोग? ऐसे अपने देश में कोई एक निर्णय फाइनल निर्णय नहीं होता। आपने मुझे कहा कि आप गधे हो तो ऐसा नहीं होता ना, तो मैं गधा हूं है कि नहीं वो देखने के लिए और भी आगे है, तो हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट चलेगा विषय। ऐसे इस प्रकार के कास्ट वेरिफिकेशन के मामले में तो कॉरपोरेशन से लेकर अभी MP तक विषय चलते रहते हैं, उनका सर्टिफिकेट झूठा या आपने कहा, अब इसके आगे और भी स्टेप्स है। किसमें? सदन सदन हाउस किसानों के मांगों को लेकर संघर्ष करना
याने हमको सत्ता नाही इसका दुःख व्यक्त करना ऐसा होता है तो कोई ये नई परिभाषा क्रिएट हुई। हम किसानों के आप ऐसा करो ना कि जिन्होंने समय पर कर्जा का भुगतान किया उनको प्रोत्साहन अनुदान घोषित करो, क्योंकि मेरे जिले में कोल्हापुर जिले में जिनका कर्जा पेंडिंग है ऐसे लोग ही नहीं रहते, क्योंकि गन्ने वाले हैं, गन्ने वाले का सीधा शुगर फैक्ट्री से बैंक में पैसा जाता है तो उनको चाहिए प्रोत्साहन अनुदान। अभी पूरे मेरे जिले में 50,000 लोगों की कर्जा माफी होगी और 3,00,000 लोग ऐसे कि जिनको प्रोत्साहन अनुदान अब दीजिए, विषय समाप्त, डेडलॉक फिनिश। फिर आपने कहा था कि भाई हम 2,00,000 का कर्जा माफ करेंगे और आपका 7-12 ब्लैंक करेंगे, आपको 7-12 में बोझा चढ़ाने वाला कॉलम कहा होता है वही मालूम नहीं है, तो बोझा उतारना है तो उतारिए ना, तो ट्रैक्टर का कर्जा भी माफ करिए, कुएं का भी माफ करिए, इतनी हमारी यह हमने कहा तो ऐसे लगता है कि भाई हमको सत्ता नहीं है इसका दुख, हमको दुख, हम तो सत्ता में कहीं कभी नहीं थे। आपको 5 साल हर रोज दुख हो रहा था कि भाई सत्ता गई सत्ता गई सत्ता गई सत्ता गई और राह देखते बैठे थे और घुसे घर में, ये घुसना ही है ना घर में, ये कौन से कॉन्स्टिट्यूशन में बैठता है कि आप पहले लड़ेंगे अलग से और बाद में इकट्ठा काम करेंगे। अरे ऐसा है कि मेरी गलती है उसको बाद में देखिए, बाद में पहला बाहर देखिए, मैं जहाँ रहता हूँ महाराष्ट्र में वहां की मैं बोलूंगा ना कि मेरे इंगनगढ़ के मेरे बहन को जलाया गया उसके बारे में मैं बोलूँ या दिल्ली के बारे में बोलूँ, मैं तो बोलूंगा महाराष्ट्र के बारे में। और ऐसा कभी समाधान करना नहीं होता है ना कि भाई मेरा क्या इससे ज्यादा उधर हो रहा है, ये काम करने का तरीका नहीं। फाउंडेशन कोणीतरी प्रायव्हेटली निर्माण होऊन चौकशी करणं हे महत्वाचं म्हणणार का, हायकोर्टाने एक कमिटी फॉर्म केली होती, त्या कमिटीने जलयुक्त शिवाराची कामं चांगली झाली, त्यातून जमिनीतला पाण्याचा साठा वाढला, दुष्काळामध्ये अशा गावांमध्ये विहिरींना आणि बोरना पाणी आलं, हे हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीचं घर म्हणायचं की कोणतं येतं ते नाव पण मला माहित नाही, कुठलं फाउंडेशन आहे, गल्ल्या गल्ल्यातले फाउंडेशन आहेत। राणेला विचार ते आता कुठल्या फोन नंबरवर सांगू तुम्हाला, मला वाटतं आज आमच्या आमच्या सगळ्या आंदोलनाचं आपल्याला ब्रीफिंग करायचं होतं, पूर्ण झालंय, आता राजभवन मध्ये आपण यावं असं आपल्याला निमंत्रण।